धर्मानंद जी महाराज यांची राष्ट्रीय धर्म विजय यात्रेचे नाशिकमध्ये आगमन झाले. या निमित्ताने नर्मदानंद जी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी आरती संपन्न झाली. बघूया सविस्तर बातमी. देशाच्या सर्व ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी होम महारुद्र यज्ञ आणि दोनदा नर्मदा परिक्रमा केलेले श्री श्री 1008 श्री नर्मदानंदजी महाराज यांचे पवित्र नाशिक नगरीक आगमन झाले. ओमकारेश्वर येथील नित्यानंद आश्रमाचे संत श्री नर्मदानंदजी महाराज यांनी राष्ट्रीय विजय धर्म यात्रेचं वर्षभरापूर्वी आयोजन केलं असून प्रत्यक्षात या यात्रेची सुरुवात देखील केली आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी नाशिकच्या पावन भूमीला वंदन करण्यासाठी व येथील पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी नाशिकमध्ये आपली उपस्थिती लावली आहे. शतकानुशतके गुलामीनंतर भारताच्या भूमीला राष्ट्रवादी निर्धर्मी राजाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या अभूतपूर्व कर्तृत्वाबद्दल भारतीय जनतेला अभिवादन करण्यासाठी ज्योतिर्लिंग असलेल्या तसेच राष्ट्र धर्म संस्कृती जल गोमाता वन आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवून भारत खंडातील 12 ज्योतिर्लिंगाची पायी तीर्थयात्रा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांची राष्ट्रीय विजय यात्रा 29 सप्टेंबर 2019 रोजी गंगोत्री धाम येथून सुरू झाली आहे. ही यात्रा नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर नर्मदानंदजी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी आरती करण्यात आली. संभाजीनगरमधील श्री घुणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी ते मार्गस्थ होत असताना तपोवन येथील श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम येथे त्यांचे पूजन करण्यात आले आहे. स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी परमवंदनीय योगी माधवगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी कंठभूषण स्वामी संतोषगिरी महाराज यांनी त्यांचे पूजन केले. यावेळी जयरामगिरी महाराज, चेतन महाराज, विक्रम नागरे, बाळासाहेब आंबेकर यांच्यासह पायी यात्रेतील सेवेकरी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रविजय धर्म यात्रेचा उद्देश नर्मदानंद महाराज यांनी विशद केला. द्वादश ज्योतिर्लिंग पैदल यात्रा है. इस यात्रा का नाम है राष्ट्र धर्म विजय पद यात्रा है. जल जंगल और जीव की रक्षार्थ तीन हेतु को लेकर के यात्रा है. जल अर्थात नदियों का संरक्षण हो, नदियों के अंदर किसी भी प्रकार का प्रदूषण नहीं हो. जंगल अर्थात पर्यावरण के लिए ज़्यादा से ज़्यादा इस पृथ्वी के ऊपर वृक्षारोपण हो. जीव अर्थात गौ माता का रक्षण. गौ माता इस देश नहीं संपूर्ण विश्व की जननी है. उस गौ माता को आज दर दर भटकना पड़ रहा है. उस गौ माता का यदि घर घर पे गौ माता का पालन होगा, हमारी जो समस्या है कि गौ माता बुचड़ खाने में जाती है, समस्या हमेशा के लिए समाप्त हो जाएगी. इस उद्देश्य को लेकर के राष्ट्र धर्म विजय पद यात्रा 29 सितंबर 2019 को गंगोत्री धाम से प्रारंभ होकर सर्वप्रथम केदारनाथ, द्वितीय विश्वनाथ, तृतीय बैजनाथ, चतुर्थ मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश, पंचम रामेश्वरम ज्योतिर्लिंग तमिलनाडु, षष्टम भीमाशंकर महाराष्ट्र, सप्तम ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर नासिक और अष्टम ज्योतिर्लिंग भुवनेश्वर के लिए आज यात्रा प्रारंभ हुई. वंदे मातरम, जय मां भारती, धन्यवाद. राष्ट्रधर्म विजय यात्रा निमित्ताने दररोज राष्ट्रधर्म आणि गोमातांच्या संरक्षणासाठी जनजागृती करणार असल्याचे नर्मदानंद गिरी महाराज यांनी सांगितले. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळमांडे, नाशिक.